राज्यात 8 मतदारसंघात मतदान, मराठवाड्यातले 3, विदर्भातले 5 मतदारसंघ। दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढतींचा प्रभाव। विदर्भातल्या 5 मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे। भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होतीये। अमरावती मतदारसंघाकडेही सर्वांचंच लक्ष आहे, कारण निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि विद्यमान खासदार नवनीत राणांमुळे। भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांसमोर बच्चू कडूंनी आव्हान उभं केलंय, तर आनंदराज आंबेडकरांमुळे अमरावतीची लढत चौरंगी होतीये। भाजपकडून नवनीत राणा रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याबरोबरच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत। आनंदराज आंबेडकर अपक्ष म्हणून लढत असून त्यांना वंचितनं पाठिंबा दिलाय। बुलढाण्यामध्ये 2 शिवसेनेमध्येच मुख्य लढत होती, मात्र रविकांत तुपकरांच्या उमेदवारीमुळे बुलढाण्यात चुरस वाढली आहे। बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे, तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात सामना रंगतोय, तर कुणबी समाजातून आलेले आणि वंचितचे उमेदवार प्राध्यापक राजेंद्र साळुंखे किती मतं घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। तर यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुखांमध्ये लढत होती, मात्र बंजारा पाड्यावर प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर अनिल राठोड यांना वंचितनं पाठिंबा दिलाय। परभणीत मराठवाड्यातला प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्यामुळे चुरस वाढली आहे। परभणीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत। शेतकरी वर्गात प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे। हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळीकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर रिंगणात आहेत, तर वंजारा समाजातले डॉक्टर बी डी चव्हाण यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे। चव्हाण यांनी निवडणुकीत 1.5 लाखांच्या आसपास मतं घेतली होती। नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठापणाला लागली आहे। नांदेडमध्ये विद्यमान भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे। अशोक चव्हाणांनी काहीच महिन्यांआधी भाजपत प्रवेश करत कमळ हातात घेतलंय। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती। यावरूनच नांदेडची लढत किती प्रतिष्ठेची आहे हे लक्षात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।